संपूर्ण देशाला व राज्याला कोरोना महामारीने त्रस्त केले. अशा वेळी विज्ञानाने सुद्धा हात टेकलेत. हे जागतिक संकट दूर होण्यासाठी टाकळी ढोकेश्वर येथे गुरुवारी माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे कोविड सेंटरमध्ये जगातल्या पहिल्या विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील व सहकाऱ्यांनी या विश्वशांती महायज्ञाचे आयोजन केले होते. अगदी अनादि काळामध्ये राष्ट्रवर जेव्हा जेव्हा महामारीचे संकट आले तेव्हा साधू संत राजे रजवाडे अशाच महायज्ञांचे आयोजन करत असत. यावेळी 11 ब्रह्मवृंदांद्वारे नवग्रह शांती रुद्राभिषेक करून जगाला कोरोनामुक्त कर असे साकडे दिवाला घालण्यात आले. या प्रसंगी सरपंच पंकज कारखिले, मुख्याध्यापक मधुकर बर्वे, सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, मोहन रोकडे, किसनराव धुमाळ, कैलास नरे, रंगनाथ सईद, दिलीप पाटोळे आदींसह नागरिक उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क व सॅनिटायझरचा वापर करून हा महायज्ञ संपन्न झाला. या जागतिक विश्वशांती महायज्ञ प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील म्हणालेत, होम हवन ही अंधश्रद्धा नसून अग्निद्वारे परमेश्वर व वैश्विक शक्तीला आवाहन करण्याची संकल्पना आहे. यावेळी बोलताना अजून काय म्हणालेत सुजितराव झावरे पाटील पाहूयात. या बातमीचा आढावा घेतलाय मायभूमी न्यूजचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहूयात. लोकेश्वरला स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील या नावाने साधारण 300 बेडचं कोविड सेंटर आपण एक महिन्यापूर्वी सुरू केलं. आज या ठिकाणी साधारण 100 ते 125 रुग्ण बरे होऊन गेले आणि आत्ताही या ठिकाणी साधारण 250 ते 300 लोक या ठिकाणी आहेत. मला आज एक गोष्ट सांगायची आहे की आज संपूर्ण विश्वावर, नुसतं भारतावर म्हणणार नाही तर संपूर्ण जगावर एक संकट आलेलं आहे आणि ह्या संकटाच्या काळामध्ये कोरोनासारखी एका महामारीला सामोरं जात असताना विज्ञान जुथं थकलं आहे की सगळ्यांना एक प्रश्न पडला की आता नेमकं याच्यातनं मार्ग काय. अशा वेळेस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण विश्वशांतीसारखा एक यज्ञ, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मी पुराणामध्ये त्याचे काही दाखले देऊ शकतो, अगदी श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील आपण वाचलंच असेल की ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर कुठलं संकट येतं त्यावेळेस आपण परमेश्वराची आराधना करतो. मग ती आराधना कशी करायची तर ती अग्नीच्या रूपातून करायची. अग्नीला साक्षी ठेवून आपण अग्नीच्या द्वारे त्या परमपित्या परमेश्वराला साकडं घालायचं की हे परमेश्वरा ह्या सगळ्या रोगराईतून आमच्या सगळ्या विश्वाला बरं कर. जसं संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं होतं तसं आम्ही सगळे छोट्या लोकांनी या ठिकाणी एक छोटीशी संकल्पना मांडली की आपण एक मोठा रुद्रयज्ञ करून त्या दयाघना परमेश्वराला आपण त्या ठिकाणी वैश्विक शक्तीला त्या ठिकाणी आपण एक आराधना करायची, प्रार्थना करायची की ह्या सगळ्या महामारीतून आम्हाला लवकरात लवकर बरं कर. एवढीच याच्यामागची कल्पना आहे. इथून जाणारा प्रत्येक माणूस त्याला आम्ही झाड देखील देतो आणि आत्तापर्यंत इथं श्रीमद भगवद्गीतेचं वाचन पठन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ही माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि इथून जाणारा प्रत्येक रुग्ण हा हसत खेळत बरा जातो याचा मला मनस्वी अभिमान आहे. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.